नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपनं तळ ठोकला आहे. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या या मतदारसंघात मोदी लाटेचा प्रभाव जाणवतो की राष्ट्रवादीचा, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दिंडोरी गुजरात सीमेला लागून असलेला हा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेली सप्तशृंगी देवी आणि स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र याच मतदारसंघात येतं. त्यामुळे धार्मिक पर्यटकांचा ओढा लागलेला. घनदाट वनराजीचा हा भूभाग, पण इथला आदिवासी रोजीरोटीसाठी स्थलांतरित होतोय. तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही हे इथलं विदारक वास्तव. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचं कमळ फुललंय. 2009 निवडणुकीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ तर 2014 राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना मात देत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण निवडून आले. 2004 निवडणुकांपर्यंत दिंडोरी जिल्ह्यात नाशिक आणि मालेगाव मतदारसंघाचा समावेश होता. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि तेव्हापासून तो चव्हाणांचा गड बनलाय. 2004 संसदेचा सदस्य म्हणून काम करतोय. 2004 माझा मालेगाव मतदारसंघ होतो, पण त्यानंतर बाय फर्गेशन होऊन 2009 मी दिंडोरी लोकसभे मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करतोय. मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर संसदेमध्ये किंवा संसदेच्या बाहेर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे एक काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ते लोकांना दिसते. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दिंडोरी, कळवण, नांदगाव आणि येवला हे 4 विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, तर चांदवड देवळा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. निफाड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवाय कादवा सहकारी साखर कारखान्यासह अन्य सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मानला जातो. ग्रामीण आणि थोडासा दुर्गम असा भाग असलेला मिश्र मतदारसंघ आहे. तर ह्याच्यातला जर का आपण राजकीय इक्वेशन बघितलं आजपर्यंतचं, तर जनरली उमेदवारापेक्षा पक्षावर अवलंबून गेल्या 2 तरी मतदान झालेलं आपल्याला आढळतं. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस हरिश्चंद्र चव्हाण पहिल्यांदा भाजपमध्ये आले, तर त्यावेळेस भाजपला सक्षम उमेदवाराची गरज होती, त्याच्यामुळे हरिश्चंद्र चव्हाणना तो ॲडव्हान्टेज मिळाला. पण नंतरच्या निवडणुकांमध्ये नेमकी उलटी परिस्थिती झाली की हरिश्चंद्र चव्हाणांना भाजपचा फायदा झाला जास्त. गेल्यावेळी तिकिटाच्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागली. भाजपचं संघटनात्मक बळ नसतानाही केवळ व्यक्तिगत जनसंपर्काच्या जोरावर हरिश्चंद्र चव्हाण यांनी तब्बल 2 लाखांच्या मताधिक्यानं विजय मिळवला. यंदा अजून त्यांचं तिकीट घोषित झालेलं नाही. त्यात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. कळवणमधून तब्बल 8 विधानसभेत निवडून गेलेले एटी पवार यांच्या त्या डॉक्टर सुनबाई आहेत. माकपही या मतदारसंघातून नशीब आजमावणार असल्यानं यावेळी नेहमी दुरंगी रंगणारा सामना चौरंगी होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेला डॉक्टर भारती पवार अत्यंत नवख्या होत्या. देशभर मोदींची लाट होती आणि त्या लाटेमध्ये अगोदरच्या इलेक्शन्समधलं त्यांचं जे मताधिक्य 50,000 होतं ते 2 लाखापर्यंत वाढलं हरिश्चंद्र चव्हाणांचं. पण ते आता टिकेल की नाही याबद्दल शंका आहे. माझं असं निरीक्षण आहे की यावेळची निवडणूक ही हरिश्चंद्र चव्हाणांना जड जाईल. दिंडोरी जिल्ह्यात छगन भुजबळ यांचं बळ कमी झालंय. त्यात त्या आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात ते देखील कोडच आहे. भाजप खासदाराला वनजमिनींचा प्रश्न अद्याप सोडवता न आल्यानं आदिवासींची नाराजी होण्याची शक्यता वर्तवली जाते. जे जे ह्या मतदारसंघात होण्यासारखे ज्वलंत प्रश्न आहेत ते सोडवले गेले नाही आहे, तर मला वाटतं कुठेतरी हे ह्या सरकारचं अपयश आहे, कुठेतरी ही डोळेझाक आहे. आज ज्या जनतेने यांना सत्तेत बसवलं, परंतु कुठेतरी ह्या लोकांवर आज अन्याय होताना दिसतोय असं मला वाटतं. राष्ट्रवादीचं पूर्वीसारखं प्राबल्य इथं राहिलेलं नाही. शरद पवार स्वतः या मतदारसंघातली पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यामुळे दिंडोरीची लढाई उमेदवारांखेरीज स्थानिक नेत्यांसाठीही अस्तित्वाची ठरणार आहे. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिंडोरी. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा 5 काय विकास झाला, इथल्या आदिवासींना स्थलांतर का करावं लागतंय, काय इथल्या स्थानिक नागरिकांच्या समस्या आहेत. हा आदिवासी बहुल भाग असला तरी आदिवासी आणि बिगर आदिवासींच्या समस्या सोडवण्याकरता खासदारांनी काय प्रयत्न केले, लोकसभा स्तरावरच्या समस्या सुटल्यात का, पाहूयात हा रिपोर्ट.
दोन आदिवासी आमदार आणि खासदार असलेला हा आदिवासी बहुल मतदारसंघ. खरं तर शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा हा परिसर. दिंडोरी भाजीपाला आणि आधुनिक शेतीचा आगार, मात्र पुढे गेल्यास सगळा परिसर भकास. इथं कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. सुजलाम सुफलाम असलेल्या या परिसरात नागरिक मात्र अनेक समस्यांमुळे त्रासलेले आहेत. कर्जमाफीत बसून खात बसेल असून आता म्हणते याचे पैसे भरा त्याचे पैसे भरा. आधी म्हणले कुटुंबातून एकाला देऊ, नंतर म्हणतात बाकी सगळ्याचे भरा, मग तुमची कर्जमाफी होईल. डिझेल पेट्रोल भाव कुठंच्या कुठं जाऊन बसले. एक रुपया डिझेलचा भाव वाढला का? इकडे ट्रॅक्टरवाला लगेच 500 रुपये भाड वाढवितो. वरून सांगतो नाही बा भाव वाढले डिझेलचे, आम्हाला परवडत नाही. शेतकऱ्यांना काय करायचं? मार्केट तर काय सगळं खाली भाजीपाल्याचं. आता दिंडोरी ते नाशिक रस्ता चौपदरीकरण व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. तसंच आपला पाणी पुरवठा संदर्भात खासदारांना भेटलो, त्यांचे ते पाणी पुरवठा संदर्भात मदत झाली नाही. आमच्या स्तरावरून पाणी पुरवठा आता म्हणजे व्यवस्थित झिरवाळ्यांच्या यांनी तो क्लिअर केलेला आहे. दिंडोरी गावासाठी कुठल्या असा भरघोस निधी दिला नाही का, ज्याने भुयारी गटारी होतील किंवा बाकीचे काही कामं होतील, रस्ते वगैरे काँक्रीटीकरण, त्याकरता निधी मिळाला नाही त्यांच्याकडनं. आदिवासी विकास आयुक्तालय, जिल्हा परिषद, केंद्रीय विकास निधी आणि आमदार खासदार असा सर्वांचा मिळून कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होतो, तरी आदिवासी कुटुंबांचा स्तर आहे तिथेच आहे. आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूची आणि विद्यार्थिनींवरच्या बलात्कारांची प्रकरणं समोर येतात. गेल्या 2 दशकात या भागासाठी खर्च झालेला निधी काढला तर प्रत्येक कुटुंब किमान लखपती व्हायला हरकत नव्हती, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेला येवला पाणी टंचाईनं बेजार आहे, तर पंकज भुजबळ आमदार असलेल्या नांदगावात तर 15 दिवसातून एकदा पाणी मिळतं. पाण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची वेळ येते हेच सगळ्यात मोठं दुर्दैव. लोकसभा मतदारसंघातलं मनमाड शहर हे प्रथम क्रमांकाचं शहर असून सुद्धा या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी या 14 वर्षात खऱ्या अर्थाने कोणतेही ठोस असे प्रयत्न केलेले नाही आहेत. मनमाडकरांना पुरेसं पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं, पिण्यायोग्य पाणी मिळावं आणि नियमित पाणी मिळावं याच्यासाठी ही जनहित याचिका दाखल केलेली. मनमाड शहराच्या पाणी दृष्टिकोनातून पाहिलं बघितलं तर त्यांनी कोणत्याही पद्धतीचं असं काही पाऊल उचललं नाही. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एखादा पाणी प्रश्नावरती जर सांगितलं तेवढ्यापुरता त्यावेळेस बोलायचं आणि परत तो प्रश्न पाठीमागे टाकायचा, परत त्यावरती कोणत्या पद्धतीची भाषा करायची नाही आणि वेळ येईल त्या पद्धतीने वागत राहायचं. सप्तशृंगी गड आणि स्वामी समर्थ केंद्र अशी धार्मिक पर्यटन केंद्र असतानाही स्थानिकांना रोजगार मिळत नाही. प्रचंड पाऊस आहे, मात्र तो साठवण्यासाठी धरणं नाहीत. पावसाचं पाणी गुजरातमध्ये वाहून जातं. शेतीसाठी पाणी नाही. शेततळ्यांसाठी कृषी विभाग निधी देत नाही, त्यामुळे दिंडोरी सुरगाण्याचा कळवणचा काही भाग हा कायम तहानलेला असतो. आज रस्ते आमचे सगळे वाईट अवस्थेत आहे. आज आदिवासी तालुके प्रामुख्याने या मतदारसंघात येतात. धरणाची कामं जी नारपार प्रकल्पाशी निगडीत आहे तिथे आमच्या आदिवासींच्या खूप सगळ्या जमिनी जात आहेत आणि ते जमीन जात असताना त्यांना जो एक आश्वासित केलं जातं की तुमचं पुनर्वसन केलं जाणार आहे, परंतु तिथेसुद्धा ते पुनर्वसन केलं गेलेलं नाही आहे. आजसुद्धा त्यांना त्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही आहे. वनहक्कापासून अनेकशे आदिवासी वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या शासनाने सर्व म्हणजे फसवणूक आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. आणि खरं तर दिंडोरीमध्ये एवढं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने झालेलं नाही आणि शासनाचं पूर्ण या दुर्लक्ष आहे. नाशिक सुरगाणा रस्ता अरुंद असल्यानं अनेक आदिवासींना जीवाला मुकावं लागत आहे. त्यातच टोलचा भार पडत असल्यानं नागरिकही व्यवसाय रोजगारासाठी गुजरातमध्ये जातात. आणखीही अनेक अडचणींनी इथले मतदार बेजार आहेत. दमणगंगेचं हक्काचं पाणी गुजरातला देऊन हा परिसर अजून भकास केला जात आहे. महाराष्ट्राचे जे काही नदी जोड प्रकल्प आहे, ज्याच्या गिरणा खोऱ्यात पाणी वळवायचं आहे, गोदावरी खोऱ्यात पाणी वळवायचं आहे, कादवा खोऱ्यात पाणी वळवायचं आहे, ज्याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला आपल्या होणार आहे संपूर्ण आणि मराठवाड्याला सुद्धा होणार आहे, तर ते प्रकल्पाचे DPR तयार केले जात नाही. नारपारचा जो पाण्याचा प्रश्न आहे सध्याचा, 37 TMC पाण्यापैकी फक्त 12.5 TMCचा DPR तयार करायला घेतला, म्हणजे उर्वरित पाणी आपण गुजरातला देणार आहोत असा त्याचा सरळसरळ अर्थ आहे. आणि याच्या विरोधात लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्याची गरज असताना त्याच्याविषयीची कुठली चर्चा लोकसभेत होत नाही ही महाराष्ट्राच्या दृष्टीने शोकांतिक आहे. एकीकडे मतदार समस्यांचा पाढा वाचतात तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण मात्र आपण कसा विकास केलाय याचे ढोल पिटतात.
ह्या 4 वर्षामध्ये 1.5 हजार कोटीपेक्षा अधिक कामं मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये काही कामं सुरू झालेली आहेत, काम काही टेंडर निघालेले आहेत, काही मंजूर पण झाले आहेत. म्हणजे नुसतं त्याचं ठळक वैशिष्ट्य मी सांगायचं म्हटलं तर नाशिक दिंडोरी, नाशिक जिल्ह्यातला पहिला काँक्रिटीकरणाचा रस्ता, त्याचं काम आता 1-2-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. साधारण 290 कोटीचं ते काम आहे. त्यानंतर तुमचं आता गोळशी फाटा ते बार आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. खासदार चव्हाण जनतेच्या संपर्कात असतात, दर सोमवारी नेमानं जनता दरबारही भरवतात, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, पण तरीही म्हणावा तसा विकास अजून झालेला दिसत नाही. योगेश खरेंचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिंडोरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.